नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बाळाच्या उत्तम शारीरिक बौद्धिक विकासावर रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी, सुदृढ आरोग्यासाठी आणि आनंदी स्वभावासाठी मुलांना पुरेशी झोप असणं खूप गरजेचं असतं. बाळ जर पुरेशी झोप घेत असेल तर त्याच्या विकासावर एकंदरीत झालेला उत्कृष्ट परिणाम आपल्याला दिसून येतो. पण बाळ पुरेशी झोप घेत आहे की नाही हे कसं समजणार? तर आज आपण बाळ पुरेशी झोप घेत आहे की नाही यासाठी बाळाच्या अपुऱ्या झोपेची काही लक्षणे पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला समजेल की बाळाची झोप पूर्ण होते आहे की नाही. सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अपुऱ्या झोपेची लक्षणे. बाळाचा स्वभाव लहरी आणि चिडचिडा बनतो. बाळाचा स्वभाव अति चंचल बनतो. सकाळी उठल्यावर आळस जात नाही आणि बाळ विनाकारण रडत राहते. मुलांना खेळताना किंवा अभ्यास करताना, टीव्ही बघताना सतत चांबळ्या येतात. मन एकाग्र होत नाही आणि अभ्यासातही लक्ष लागत नाही. केलेला अभ्यास व्यवस्थित लक्षात राहत नाही किंवा काही आठवत देखील नाही. मुलं शक्यतो स्वतः एखादा निर्णय घेऊन त्यावर ठाम राहत नाहीत. मुलांमध्ये कामाचा उत्साह राहत नाही आणि त्यामुळे आळशीपणा येतो. बाळाची रोगप्रतिकार शक्ती देखील कमी होते. अचानक वजन वाढणे किंवा अचानक वजन कमी होण्यासारखेही त्रास बाळामध्ये दिसू शकतात. मुले अतिचंचल, अस्वस्थ आणि अशक्तही यामुळे होऊ शकतात. अति धाडसी स्वभाव होऊन मुले परिणामाचा विचार न करता काही कृत्य करतात आणि बऱ्याच वेळा त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. 0 ते 10 वर्षाच्या पर्यंतच्या मुलांना किती तास झोप आवश्यक आहे याचा देखील सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. तसेच बाळपटकण आणि रात्रभर शांत झोपण्यासाठी काय उपाय करायला हवे, नवजात बाळाची शांत झोप होत आहे की नाही यासाठी काय उपाय करावे, किंवा बाळ दुपारी किंवा रात्री सहज आणि लवकर झोपत नाही यासाठी काय उपाय करावे, किंवा बाळ झोपेमध्ये हसणं, रडणं आणि दचकून का उठतं याचीही उपाय. आम्ही आमच्या बाळासाठी ज्या ज्या वस्तू, खेळणी, बेबी केअर प्रोडक्ट वापरतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे सगळे प्रोडक्ट आम्ही स्वतः वापरलेले आहेत आणि ते खूप उत्तम देखील आहेत. तुम्हाला ते हवे असल्यास तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून ते मागवून घेऊ शकता. धन्यवाद. सुजान संगोपन या चॅनलवरती आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी खूप सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की हिवाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, त्यासाठी खास उपाय, हिवाळ्यासाठी पदार्थ, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी त्यासाठीचे उपाय आणि आहार, लहान मुलांची बौद्धिक क्षमता कशी वाढवावी त्यासाठीचे आहार, खेळ आणि खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी लहान बाळासाठी खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, लहान मुलांसाठी पौष्टिक आणि चवदार पदार्थ, त्यांच्या पाककृती, फायदे आणि काही खास टिप्स, उन्हाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी त्यासाठी उपाय, खास टिप्स आणि बऱ्याचशा पाककृती आपण या चॅनलवरती पाहू शकता. तसेच गरोदरपणात बाळाची आणि आईची कशी काळजी घ्यावी, गरोदरपणातील आहार, त्यावरील होणाऱ्या त्रासांसाठी उपाय आणि बाळाच्या उत्तम विकासासाठी ची माहिती, लहान मुलांच्या विकासातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, विकासाच्या टप्प्यातील खूप साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी या चॅनलवरती आपण जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असणारं बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. आजच्या या व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच या चॅनलवरील सर्व उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनल संदर्भातील सूचना, कल्पना आणि अधिक माहिती आम्हाला कायम मार्गदर्शक ठरेल. तसेच आपण आमच्या सुजान संगोपन या फेसबुक ग्रुप आणि फेसबुक पेजलाही जॉईन होऊ शकता. धन्यवाद.